गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, शिंग असलेले असे बरेच प्राणी तुम्ही पाहिले असतील. या सगळ्यांच्या डोक्यावर दोन दोन शिंग आहेत. पण एकच शिंग असलेला भारतात राहणारा प्राणी तुम्ही कधी पाहिलाय का? हा प्राणी मुख्यतः आसाममधल्या काझीरंगा अभयारण्यात आढळतो. त्याचं नाव आहे एक शिंगी गेंडा. यालाच भारतीय गेंडा असंही म्हणतात. इंग्लिशमध्ये वन हॉर्न्ड रायनो. नावात शिंग जरी असलं तरी हे काही गेंड्याचं खरं शिंग नाही. गाय, बैल, हरणं यांची शिंग त्यांच्या कवटीशी जोडलेली असतात. मात्र गेंड्याच्या नाकावर असलेलं हे शिंग त्याच्या कातडीतून फुटलेलं असतं. हे मुख्यतः केराटिन नावाच्या पदार्थापासून बनलेलं असतं. आपले केस आणि नखं देखील केराटिनपासूनच बनले आहेत. जसे आपले केस आणि नख सतत वाढत राहतात आणि कापली तरी पुन्हा येतात, तसंच गेंड्याचं शिंग वाढत राहतं आणि तुटलं तरी पुन्हा उगवतं. गेंडे पुष्कळदा एकेकटेच हिंडतात. क्वचितच नर मादी जोडीने फिरताना दिसतात. सर्वसाधारण माणसाइतकी उंची असलेल्या या प्राण्याचं वजन मात्र 2500 किलोच्या आसपास असतं. म्हणजे तुमच्या वजनाच्या कितीपट सांगा बघू. इतके वजनदार असूनही प्रसंगी गेंडे ताशी 30 ते 40 किलोमीटर एवढ्या वेगाने धावू शकतात. सर्वसाधारणपणे माणसाचा पळण्याचा वेग ताशी 6 ते 10 किलोमीटर इतका असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेंडे शुद्ध शाकाहारी आहेत. गवत हे त्यांचं मुख्य खाद्य. गवतासोबतच त्यांना भरपूर पाणी आणि चिखल असलेल्या जागा गरजेच्या असतात. चावणाऱ्या कीटकांना टाळण्यासाठी गेंडे सतत चिखलात लोळतात. गेंड्यांच्या जाड खडबडीत कातडीवर अनेक वळ्या पडलेल्या असतात. या वळ्यांमुळे त्यांनी चिलखत घातल्यासारखंच वाटतं. या जाड कातडीचा त्यांना काही फायदा होत असेल का विचार करा. गेंड्यांची वास घेण्याची क्षमता कमालीची असते, मात्र त्यांची नजर फारच कमजोर असते. जोपर्यंत कुणी अगदी त्यांच्या समोर किंवा जवळ येत नाही तोपर्यंत त्यांना ते समजत नाही. पण लक्षात आल्यावर स्वतःच्या संरक्षणासाठी गेंडे समोरच्याला धडकही मारू शकतात. गेंड्याला एकाच जागी पुन्हा पुन्हा विष्ठा टाकायची सवय असते, त्यामुळे तिथे ढीग जमा होतो. त्याच्या या सवयीचा फायदा शिकारी घेतात. विष्ठेच्या ढिगाजवळ बंदूक घेऊन शिकारी लपून बसतात. गेंड्यांचं शिंग, मूत्र, रक्त यात औषधी गुणधर्म आहेत या समजुतीमुळे त्यांची हत्या केली जाते. भारतात पूर्वी 3 प्रजातींचे गेंडे होते. थोरला एकशिंगी गेंडा, धाकला एकशिंगी गेंडा आणि 2 शिंगी गेंडा. यातले हे 2 गेंडे भारतातून नामशेष झाले आहेत, म्हणजेच कायमचे नष्ट झाले आहेत. सध्या साधारण 4000 थोरले एकशिंगी गेंडे भारत, नेपाळ, भूतान या भागात आढळतात. यातील सर्वाधिक गेंडे आसाममध्ये राहतात, त्यामुळेच त्यांना आसामचा राज्य प्राणी मानलं जातं. याशिवाय पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारमध्येही तुरळक प्रमाणात गेंडे आढळतात. दुर्मिळ असे हे एकशिंगी गेंडे भारतासाठी राष्ट्रीय अभिमानाची गोष्ट आहे. त्यांना पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक आसाममध्ये येतात, त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. पण बेकायदेशीर शिकार, हवामान बदलामुळे येणारे पूर, जंगलात लागणारे वणवे यामुळे एकशिंगी गेंड्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यांना वाचवणं आपली जबाबदारी आहे. गेंडे वाचले, त्यांचा अधिवास वाचला, तर तिथे राहणारे इतर प्राणी आणि वनस्पतीही आपसुकच वाचतील.